नमस्कार आज आपण बघणार आहोत परिसराभ्यास भाग एक इयत्ता पाचवी यामधील क्रमशः भाग तीन या अगोदर परिसराभ्यास भाग एक परिसराभ्यास भाग एक भाग दोन अशी माहिती पाहिली आज आपल्याला परिसराभ्यास एक भाग तीन या संदर्भातील प्रश्न बघायचे आहेत जून ते ऑक्टोबरपर्यंतच्या हंगामास काय म्हणतात रब्बी खरीप पावसाळी उन्हाळी तर हा जो हंगाम आहे याला खरीप हंगामा असं म्हणतात ऑक्टोबर ते मार्चपर्यंतच्या हंगामाला कोणता हंगाम म्हणतात उन्हाळी रब्बी खरीप आणि यापैकी नाही तर याचं उत्तर आहे रब्बी सिंचनाच्या आधुनिक पद्धती कोणत्या ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि पाटपाणी आणि चार नंबरला आहे एक व दोन तर सिंचनाच्या आधुनिक पद्धतीमध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन पद्धती आहे या पद्धतीमध्ये पाणी वाचवलं जातं म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मधील एक व दोन हे याचं उत्तर आहे लोणचे मुरांबे टिकविण्यासाठी त्यात जे विशिष्ट पदार्थ घातले जातात त्यांना काय म्हणतात विनेगार परिरक्षक जंतुविरोधक आणि वरील सर्व तर त्यांना परिरक्षक असं म्हणतात इंधनाच्या ज्वलनामुळे वाहनातून सातत्यानं कोणते वायू सोडले जातात कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साइड आणि वरील सर्व तर कार्बन मोनॉक्साईड नायट्रोजन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साईड हे तीनही वायू यामधून सोडले जातात आणि धूर जो असतो तर धुरावाटं कार्बन शिसे यांचे सुद्धा बाहेर सोडले जातात हवेच्या प्रदूषणामुळे कोणते विकार होतात श्वासनालिकेचे विकार डोळ्याचे विकार त्यानंतर फुप्फुसाचे विकार तर हवे हवा प्रदूषणामुळे वरील सर्वच विकार होतात हवेच्या प्रदूषणामुळे झाडावर कोणता परिणाम होतो नवीन अंकुर फुटतात झाडाची वाढ होते पाणी गळतच नाहीत आणि झाडाची वाढ हो व विकास खुंटतो तर हवा प्रदूषण जे आहे त्यामुळे झाडाला बाधा निर्माण होती त्यामुळे ते झाडाची वाढ व वा विकास जो आहे तर हा खुंटतो हा त्याच्यावर परिणाम होतो वाहनाच्या सततच्या आवाजाने कोणता परिणाम होतो अस्वस्थता मनोविकार लक्ष न लागणे चिडचिड करणे आणि वरील सर्व तर यामध्ये वरील सर्व जे काही परिणाम आहेत हे वाहनाचे सततचा आवाज ऐकून ऐकून व्यक्तीमध्ये अस्वस्थता येते मनोविकार होण्याचा चान्सेस असतात लक्ष लागत नाही माणसं चिडचिड करतात प्रदूषण टाळायचे असेल तर कोणत्या इंधनाचा वापर करावा लागेल तर सीएनजी डीपीजी सायकल आणि वरील सर्व त्यांनी आपल्याला विचारले इंधन तर सीएनजी जे आहे तर हे एक प्रकारचं इंधनाचं आहे एल जी सुद्धा इंधनाच आहे पण या ठिकाणी डीपीजी म्हणजे चुकीचे पर्याय आहे सायकल हे बिना इंधनाचं साधन आहे म्हणून याचा इंधनात समावेश होणार नाही आणि वरील सर्व हे मुद्दाम होऊन चुकीचं ठरेल वरील सर्व मानल्यावर फक्त या ठिकाणी आपल्याला सीएनजीचाच म्हणावं लागेल भारतात संदेशवानासाठी कृत्रिम उपग्रहाचा अवलंब केला जातो त्या उपग्रहांना कोणत्या नावाने ओळखले जाते तर या ठिकाणी दिलेले इंडियन नॅशनल सॅटेलाईट इंडियन नॅशनल सॅटेलाइट इंडियन नॅशनल सॅटेलाईट आणि इंडियन नेशनल सॅटेलाइट तर यामध्ये इंडियन नॅशनल सॅटेलाइट जे आहे तर आपल्याला अचूक करेक्ट स्पेलिंगवाला जो शब्द आहे तर तो हा आहे इंडियन नॅशनल सॅटेलाइट यामध्ये एसई टी ई डबल एल आय टी ई हा वर्ड महत्वाचा आहे विसंगत शब्द ओळखायचा आहे लखनवी चिकन पोचमपल्ली पटोला आणि खटोला तर याच्यातला विसंगत शब्द आहे खटोला कारण लखनवी चिकन पोचमपल्ली पटोला ह्या जे नावं आहेत तर हे साड्याचे नाव आहेत मुंबई हे कापड गिरण्यासाठी जगातील प्रसिद्ध ठिकाण होतं कारण लोकसंख्या खूपच कमी होती हवामान थंड होते, लाम होते दमट हवामानामुळे लांब धाग्याचे कापड तयार करणे सुलभ होते आणि वरील सर्व तर यामध्ये मुंबईचं जे काही वातावरण होतं तर ते कसं होतं दमट हवामानामुळे लांब धाग्याचं कापड तयार करणं तिथं काय होतं सुलभ जात होतं सोपं जात होतं त्यामुळे मुंबई हे कापड गिरण्यासाठी जगातील एक प्रकारचं प्रसिद्ध असं ठिकाण होत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात डॅश नदीवर ब्रिटिशकालीन धरणामुळे मायनी नावाचा तलाव तयार झाला आहे तर बांध चांद कोयना आणि यलगंगा या यापैकी त्या नदीचं नाव आहे चांद डेअरडॅश जिल्ह्यातील नान्नज येथे मालढोक पक्षाचे अभयारण्य आहे कोल्हापूर उस्मानाबाद बीड आणि सोलापूर तर याच करेक्ट उत्तर आहे सोलापूर मालढोक अभयारण्यातश आढळतात हरणे व तरस मालढोक खोकड व मुंगूस आणि वरील सर्व तर मालढोक अभयारण्यामध्ये मालढोक आणि हरण हे जास्त प्रमाणात आढळतात पण त्याचबरोबर त्या ठिकाणी तरस आहे खोकडं आहे आणि मुंगुस आहे म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व हे त्या अभयारण्यामध्ये यांचा समावेश होतो पुणे नगर रस्त्यावर मोराची चिंचोली हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे मोर मंदिर बोटिंग आणि नैसर्गिक शेती तर हे गाव मोरासाठी प्रसिद्ध आहे देवराई म्हणजे काय दैत्यासाठी राखून ठेवलेली राई देवासाठी राखून ठेवलेले जंगल शेतीसाठी राखून ठेवलेली जागा आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी राही तर याचा ऍक्युरेट उत्तर काय का देवासाठी राखून ठेवलेले जंगल मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया डॅडॅश म्हणून ओळखल्या जातात आनंदवणे मरणवने शिरणवने आणि देववणे तर याच उत्तर आहे शिरणवणे म्हणून त्याला ओळखलं जातो पिष्ट या पदार्थाशी आयोडीनचा संपर्क आला की त्याचा रंग डॅडॅश होतो काळसर निळा निळसर काळा काळसर हिरवा पिवळसर लाल तर याच उत्तर आहे काळसर निळा पिष्टमय पदार्थ शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे काय म्हणतात शर्करा प्रोटीन व्हिटॅमिन आणि कर्बोदके तर याला म्हणतात कर्बोदके ए जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे डॅश डॅश येऊ शकतो मुकबधीरपणा रातांधळेपणा ठिसूळपणा आणि मिया याचं योग्य उत्तर आहे रातांधळेपणा डॅडॅच जीवनसत्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी जीवनसत्व आणि डी जीवनसत्व तर डी जीवनसत्वाच्या अभावी हाडे जे तर ते काय होतात ठिसूळ होतात रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्याच्या कामी डॅश डॅचचा उपयोग होतो तांब्याचा जस्ताचा लोहाचा द्रव्याचा तर याचं उत्तर आहे लोहाचा लोहाचे प्रमाण कमी होऊन ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही व अशक्तपणा सतत थकवा जाणवतो या विकाराला काय म्हणतात ॲनिमिया रक्तशय पांडुरोग आणि वरील सर्व तर याचं उत्तर आहे वरील सर्व योग्य विधान ओळखायचं आहे फळे जे येतं ते साली सगळ खावीत हे सुद्धा योग्य विधान आहे कारण त्या फळाचं जे काही वेस्टन असतं त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण जीवनसत्वचा अंश असतो म्हणून हे सुद्धा योग्य आहे कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात हे सुद्धा खरं आहे आणि धान्याच्या कोंड्यात जीवनसत्व खनिजाचे स्रोत असतात हे सुद्धा खरं आहे म्हणून चार वरीलपैकी सर्व जी विधानं आहेत तर ही काय आहेत ही योग्य विधाने आहेत पिशवीसारखे इंद्रिय कोणते तर यकृत जठर किडनी आणि लहान आतडे तर पिशवीसारखं जे इंद्रिय ते आहे जठर जर व्यवस्थित आपण ते त्याचा जर फोटो पाहिला तर ते पिशवीसारखं आपल्याला असलेलं दिसून येतं प्रौढ व्यक्तीमध्ये लहान आतडे सुमारे किती मीटर लांबीचे असते सात मीटर पाच मीटर चार मीटर बारा मीटर याचा अचूक उत्तर आहे सात मीटर प्रौढ व्यक्तीमध्ये मोठे आतडे सुमारे किती लांबीचे असते सात मीटर नऊ मीटर दीड मीटर आणि साडेचार मीटर तर याचं योग्य उत्तर आहे दीड मीटर तर मित्र या ठिकाणी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की प्रौढ व्यक्तीमधलं जे मोठं जे आतड आहे तर आपलं लॉजिक असं होऊ शकतं की याची लांबी जास्त असू शकते म्हणून पण हे तसं नाही तर त्याची दीडच मीटर आहे आणि हा जो प्रश्न आहे की आपल्याला वाटू शकतं की लहान आतड म्हणजे हे छोटा असन पण या ठिकाणी आपल्याला कन्फ्युज होतं परंतु याचं योग्य उत्तर सातच आहे म्हणून लहान जे आहे तर हे सात मीटर आणि मोठं जे आहे ते दीड मीटर आपल्याला आप आप हे लक्षात ठेवायचंय याचा जर संदर्भ आपल्याला बघायचा असेल तर परिसर भाग भाग्यक इयत्ता पाचवीसाठी हे पाठ्यपुस्तक जे आहे वापरलं जातं पाचव्या वर्गासाठी मराठी माध्यम त्यामध्ये हे दिलेलं आहे अनॅमल हा शरीरातला सर्वात डॅश डॅश पदार्थ होय मऊ टनक पातळ आणि नाजू तर याचं उत्तर आहे हा टनक पदार्थ आहेत म्हणून तर दात व्यवस्थित राहतात जर हा पदार्थ नसता तर ते व्यवस्थित राहिले नसते हवेमार्फत पसरणारा रोग कोणता तर क्षयरोग स्वाईन फ्लू नायटा आणि चारमध्ये एक व दोन तर क्षयरोग स्वाईन फ्लू जो आहे तर हे नायटा आहे तर हे एक व दोन हवे हे पसरतात म्हणजेच क्षयरोग आणि स्वाईन फ्लू डायटा लस एकत्र बनवलेले असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात प्रतिबंधक आणि वरील सर्प तर घटसर्प डांग्या खोकला धनुर्वात प्रतिबंधक या घाणी मिळून बनलेली जी लस आहे तर हिलाच त्रिगुणी असं मानतात म्हणून वरील सर्व पोलिओ लस डायटा दिली जाते टोचून दिली जाते तोंडा दिली जाते जेवणामधून पाण्यामधून तर पोलिओची लस जी ती टोचून दिल्या जात नाही जेवणातून दिल्या जात नाही आणि पाण्यामधूनही दिल्या जात नाही तर आपण पाहतो की ती तोंडा दिल्या जाते म्हणजे तोंडात टाकून पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत जे आहे तर कुणी मांडलं तर हे मत मांडलेलं आहे महर्षी कनाद यांनी महर्षी कनादांनी कणाला काय म्हण काय नाव दिलं किंवा काय म्हणलं तर मिलव पिलव अनु आणि कण <coughs> तर त्याला पिलवा असे नाव दिलेले निसर्गातील पाणी हे किती अवस्थामध्ये आढळते एक दोन तीन आणि चार तर पाणी जे आहे तर हे तीन अवस्थेमध्ये आढळत स्थायू द्रव आणि वायू निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कोणत्या रूपात असतात कण द्रव वायू आणि यापैकी नाही तर हे सर्व जे पदार्थ आहेत हे कण म्हणजेच पार्टिकल या रूपामध्ये ते आपल्याला आढळतात कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात काम शक्ती दाब ऊर्जा तर याला ऊर्जा असं म्हणतात वनस्पती कशाचा वापर करून अन्न तयार करतात तर ध्वनी ऊर्जा सोटमूळ सूर्यप्रकाश वनस्पती ज्या आहेत तर त्या सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्न निर्मिती करतात खालीलपैकी न संपणारे ऊर्जा स्रोत कोणते उष्णता वारा पाणी आणि वरील सर्व तर यामध्ये उष्णता वारा पाणी हे न संपणारे ऊर्जा स्रोत आहेत म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे तंबाखूचे दुष्परिणाम ओळखायचे शक्तीवर्धक आहे चुकीचे आहे पुराणाच्या मोठ्या जखमा होतात हे मात्र बरोबर आहे स्मरणशक्ती वाढते चूक आहे आति तंबाखूमुळे मूत्रशयाचे आजार होतात हे सुद्धा चूक आहे तर तंबाखूचा दुष्परिणाम काय वरणाच्या मोठ्या जखमा ह्या आतड्याला होतात जर अन्न नलिका द्वारे तंबाखू पोटात गेली तर जखम होण्याचे चान्सेस असतात आमली पदार्थ कोणता तर कोकेन हेरोईन दूध एक व दोन तर दूध हे काही आमली पदार्थामध्ये नाही मोडत परंतु कोकेन आणि हेरोईन आहे तर चार जे आहे एक व दोन हे योग्य उत्तर आहे योग्य विधान वाळखायचं मनाच्या खंबीरपणामुळे व्यसनापासून दूर राहू शकत नाही चुकीचं विधान वाटतंय व्यसनापासून दूर राहण्यासाठी छंद जोपासावेतच असं काही नाही हे पण चूक आहे सामाजिक निरामयता आपली व आपल्या समाजाचे स्वास्थ्य वाढवते तर हे वाक्य काय आहे बरोबर आहे आणि तीनही विधाने अयोग्य आहेत हे सुद्धा काय हे बी चूक आहे तर सामाजिक निरामयता आपली व आपल्या समाजाचे स्वास्थ्य वाढवते म्हणजे नेमकं काय तर सामाजिक निरामयता म्हणजे आपला समाज जर कधी निरोगी असेल आनंदी असेल त्याचं मानसिक स्वास्थ्य ठिकाण्यावर असेल तो जर मनाने खंबीर असेल तंदुरुस्त असेल तर ही गोष्ट आपला जो समाज असतो त्याचं स्वास्थ्य वाढवते हे विधान योग्य आहे जर आपला समाज हा व्यसनीय असेल तर आपल्या समाजाचं जे स्वास्थ्य आहे तर ते अस्वास्थ्य होऊन जाईल तर धन्यवाद मित्रांनो परिसर अभ्यास भाग एक आत्ता पाचवी याचे आपण आतापर्यंत तीन व्हिडिओ प्रकाशित केलेत आता आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये वर्गसावीचं जे भूगोल आहे जो परिसर अभ्यास आहे या संदर्भातील सर्व प्रश्न धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका